पंचायत समितीत कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती लावून आंदोलन देखील आता सुरू करण्यात आले. शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयात जमिनीच्या वादातून स्थानिक व्यक्तींकडून पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयात तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर पंचायत समिती कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं काल गुरुवारी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. आज शुक्रवारी काळ्या फिती लावून कामकाज आंदोलन सुरू आहे. शहापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता अनिल दिवाण, स्थापत्य अभियंता वसंत निवगुडा यांना मारहाण करून शिवीगाळ करून त्यांचा संगणक देखील यावेळी फोडण्यात आलेला आहे. त्यानंतर बीडीओ अशोक भवारे यांच्या कार्यालयाची तोडफोड यावेळी करण्यात आलेली आहे. या घटनेसंदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीनं सभापती, उपसभापती, पोलीस निरीक्षक शहापूर यांना लेखी निवेदन देण्यात आले. या घटनेची दखल घेऊन तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांची भेट घेऊन सदर विषयावरती चर्चा केलेली. कर्मचाऱ्यांना संरक्षण करण्यासाठी पंचायत समिती आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यावेळी शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग वगोरा, उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, शिवसेना तालुका प्रमुख मारुती धिगडे, सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन्नाथ पष्टे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान शहापूर पोलीस ठाणे येथे अनिल दिवाण, वसंत निवगुडा यांनी तक्रार दाखल केली असून भादवी कलम 353, 332, 504, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आलेली आहे. माझं नाव हनुमंतराव धोडके. मी आता सध्या आजपासून पंचायत समिती शहापूरच्या गटविकास अधिकारीचा कार्यभार स्वीकारलेला आहे. कालच्या इथे जो प्रकार झाला तो खरोखरच निषेधार्ह आणि निंदनीय आहे. आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रोटेक्शन म्हणून एक आवश्यक आहे आणि त्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा विचार केलेला होता कालपासून. पण जर आता पोलीस स्टेशनचे टी आय आलेले होते, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे प्रोटेक्शन देतो म्हणून. त्यामुळं आमचं हे आजचं कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन स्थगित होऊन ते काळ्या फितीनं निषेध करून काम सुरू करणार आहे. काल शहापूर पंचायत समिती या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे त्या अनुषंगाने शहापूर पोलीस ठाणे या ठिकाणी कलम 353, 332, 323, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यामधील जो एक आरोपी आहे त्याला काल रात्रीच अटक करण्यात आलेली आहे. तर या सदर घटनेच्या अनुषंगानं पंचायत समितीमधील सर्व जे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे त्यांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आजवत कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. आम्ही पंचायत समितीच्या समोर सुद्धा आजपासून पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे आणि त्याही व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही काही अडचण असेल, कोणाकडून जर काही त्रास होत असेल तर तात्काळ आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. पोलीस प्रशासन सदैव आपल्यासोबत आहे.